स्टार प्रवाहावर थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने मालिका विश्वात कमबॅक केलंय. शिवानी सोबतच या मालिकेत एका मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री मानसी कुलकर्णीने देखील 10 वर्षांनंतर मालिका विश्वात कमबॅक केलंय. मानसी या मालिकेत गायत्री प्रभूची भूमिका साकारणार आहे. मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोज मधून मानसी मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणार असं दिसतंय. आपल्या या नव्या भूमिकेबद्दल सांगताना मानसी म्हणाली, गायत्री हे पात्र खूपच हटके आहे. तिची महत्वाकांक्षा तिच्या वागण्या बोलण्यातून जाणवते. आपल्यापेक्षा वरचढ ठरणारं कुणी असू नये यासाठी तिची सतत धडपड सुरू असते. त्यामुळेच गायत्रीला आव्हान देणारा तेजस आणि तिचा फिनिशिंग कॉलेजमधला रेकॉर्ड मोडू पाहणाऱ्या मानसीला ती अद्दल घडवू इच्छिते. गायत्रीचा लुक मला फारच आवडला. मुळात मला साडी नेसायला खूप आवडतं. गायत्रीच्या लुकसाठी डिझाईन केलेल्या साड्या फारच सुरेख आहेत. 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात ही हटके व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. चाहते सुद्धा मानसीला पुन्हा एकदा मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तुम्ही किती उत्सुक आहात मानसीला एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज़.